सोलापूर महानगरपालिका सोलापूर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व जय भारत माते सेवा वृद्धी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपुलकी बेघर निवारा केंद्र कुमठा नाका येथे आज 26 नोव्हेंबर 2022 भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. युवा नेते विनोद वाघमारे, दीपक गवळी, विश्वास नागमोडे, समूह संघटक वसीम शेख यांच्या शुभहस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला व सामूहिक संविधान पुस्तकाचे वाचन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक अशोक वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन इफ्तार शेख यांनी मानले. यावेळी काळजी वाहक दिलशाद शेख, शक्ती जाधव, ऋचा वाघमारे, धर्मा कांबळे, रमेश महिंद्रकर, किसन कुंभार, सत्यनारायण मूर्ती, बायडाबाई शिंदे आदी उपस्थित होते. संविधानाच्या दिवशी बेघर निवारा केंद्रातील या ठिकाणी आम्हाला बोलवण्याची नाही. प्रथम तर या ठिकाणी अशोकजी वाघमारे व वसीम शेख व संबंधित व्यवस्थापकांचा मी आभार मानतो. त्या ठिकाणी हा कार्यक्रम आमच्या हस्ते घेऊन खरोखरच आम्ही भाग्य म्हणतो या दिवशी आम्ही संविधान दिवशी निमित्त या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत की या ठिकाणी त्याचबरोबर आमचे वेळोवेळी मला पाठीशी करणारे व मला सपोर्ट करणारे विनोदजी दादा वाघमारे, त्याचप्रमाणे माझे मोठे बंधू विश्वास नागमोडे, त्यानंतर संबंधित सर्व माझ्या संघटना व संबंधित सर्व नागरिकांना मी या ठिकाणी असं आवाहन करतो की संविधानाची गीता वाचण्यापेक्षा संविधानाची प्रत वाचली तर आपला देश नक्कीच भारत देश आणि प्रगतीशील देश आपला एकमेव आपला ओळखत आहे. या ठिकाणी मग आम्हाला बोलण्याची या ठिकाणी आम्हाला मान सन्मान दिला तर बेघर निवारणाचा मी धन्यवाद करतो. खास परिचय सांगितला माझा कारण मी गेले 2-3 महिने या कुटुंबामध्ये सामील झालेली आहे आणि या कुटुंबाचा एक हिस्सा म्हणून आहे. तर तरीसुद्धा कसं होतं, प्रत्येकाला आपापला व्याप असतो, प्रत्येकजण आपापल्या काही व्यापात असतो, त्यामुळे सरांनी परिचय दिला. आणि खरं तर आज भारतीय राज्यघटनेच्या भारताचं संविधान ज्याला म्हटलं जातं, तर भारताचं संविधान म्हणजे काय, तर भारत हा असा एक आघाडीचा देश आहे की ज्या देशामध्ये कोसा कोसावरती पाणी जसं बदलतं तशी भाषा बदलते, तसे माणसं बदलतात, माणसांचे स्वभाव बदलतात आणि माणसं म्हणता म्हणता लोक म्हणावं लागेल तर लोकांच्या प्रकृती देखील बदलतात. मग अशा ह्या भारत देशाला एक करायचं काय जालिम उपाय असेल, तर तो जालिम उपाय म्हणजे शिक्षणाच्या तर संविधान हा एकमेव रामबाण उपाय आहे की माणुसकी म्हणजे काय आणि मानवता धर्म म्हणजे काय हा